अन्न व औषध प्रशासन विभागाने सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईमध्ये वीस हजार आठशे रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस विभाग आणि अन्न व औषध प्रशासन सोलापूर विभाग यांच्या संयुक्त कारवाईमध्ये सोलापूर शहरातील हिंगुलांबिका मंदिर परिसरातील जय महाराष्ट्र किराणा दुकानाचे मालक फैयाज अब्दुल हमीद शेख यांच्या दुकानातून विविध कंपन्यांची सुगंधित तंबाखू आणि पान मसाला आदी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा एक हजार एकशे पाच रुपयांचा साठा जप्त करण्यात आला ही कारवाई रेणुका पाटील यांनी केली तसंच प्रज्ञा सुरसे यांनी माळशिरस तालुक्यातील अकलूज इथं आतिक अकबर शेख यांच्या मालकीच्या ए वन पानशॉपमधून एक हजार आठशे पासष्ट रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून फिर्याद दिली त्याचप्रमाणे अस्मिता टोनपे यांनी मंद्रुप येथील फिरता विक्रेता मेहबूब अत्तार याच्याकडून सतरा हजार नऊशे वीस रुपयांचा साठा जप्त केला या प्रकरणी रेणुका पाटील प्रज्ञा सुरसे आणि अस्मिता टोनपे यांनी संबंधित इस्मानविरुद्ध अन्न सुरक्षा अधिनियमान्वये पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या तिन्ही ठिकाणची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे रेणुका पाटील आणि अस्मिता टोंपे तसंच पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकानं पूर्ण केली